You're watching Ahmednagar City Channel. नमस्कार, मी रानिका स्लिवाल. एटीव्ही न्यूज मध्ये आपलं स्वागत. आमची प्रत्येक बातमी असेल खास, त्यासाठी पाहत रहा एटीव्ही न्यूज 24 तास. अहमदनगर शहरातील सुप्रभात डेअरी फार्मच्या वतीने बैलपोळ्याचा सण उत्साहात साजरा करण्यात आला. वर्षभर शेतात शेतकऱ्यांसोबत राहणाऱ्या बैलांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी बैलपोळ्याचा सण साजरा केला जातो. बैलपोळ्यानिमित्त सुप्रभात डेअरी फार्म येथे असलेल्या खिल्लारी बैलांना आज रंगरंगोटी करून त्यांना आकर्षक सजावट करण्यात आली होती. ढोलताशांच्या गजरात माजी नगरसेवक किशोर डागवाले आणि डागवाले परिवाराच्या उपस्थितीत या खिल्लारी बैलांची जंगी मिरवणूक गावातून काढण्यात आली होती. घरातील महिलांच्या हस्ते बैलांची पूजा करून त्यांना नैवेद्य देण्यात आले. सामाजिक संस्थेने बैलगाडा शर्यतीवर लावलेली बंदी शासनाने उठवावी आणि बैलगाडा शर्यतीला परवानगी देण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. सालाबादप्रमाणे बैलपोळा हा सण, आज बैल हा प्राणी शेतकऱ्यांचा एकदम जीवाचा म्हणजे मित्र हा समजला जातो. वर्षभर तो शेतीमध्ये बैलासाठी एकदम त्याचा घरचा सदस्य असल्यासारखं त्याच्या संग जे काम करतो, काबड कष्ट वर्षभर जो बैल करतो शेतकऱ्यांसाठी, त्याच्याप्रती आज बैलपोळा म्हणजे हा बैलाचा एक प्रकारचा वाढदिवस. ह्या दिवसात शेतकऱ्याला सगळ्यात मोठा म्हणजे दीपावळीपेक्षा पण मोठा शेतकऱ्यात मानला जाणारा सण म्हणजे बैलपोळा हा आहे. आज आम्ही सुप्रभात दूध फार्मच्या वतीने सालाबादप्रमाणे 2021 हा बैलपोळा अतिशय उत्साहाने आणि मोठ्या प्रमाणात साजरा करू राहिलो. आम्ही दरवर्षी पोळा हा असा पारंपरिक पद्धतीने सुप्रभात दूध फार्म हाऊसवर हा बैलपोळा हा करत असतो. पण चालू वर्षी शोकांतिकेचा विषय असा आहे का, शेतकरी वर्ग हा बैलाला इतका जीव लावून इतक्या व्यवस्थित पद्धतीने सगळं सांभाळणार आहे, पण काही कारणास्तव बैलगाडा शर्यत ही उच्च न्यायालयाने बंदी घातल्यामुळं बंद झालेली आहे. सध्या पेटा संस्थेमुळं उच्च कोर्टातून त्याला स्थगिती आलेली. आज प्रत्येक शेतकरी 6-6, 7-7, 8-8 बैल स्वतःच्या घरी बैलपोळा म्हणजे बैल घरच्या सदस्याप्रमाणे जपतो, पण बैलगाडा शर्यत हा बंद असल्यामुळं आज 6-7 वर्षापासून बैलगाडा शर्यत ही बंद आहे. त्यामुळं सगळ्यात मोठा विषय हा म्हणजे शेतकऱ्यासाठी आज अतिशय दुःखाचा विषय हा आहे का, बैलगाडे भरत नसल्यामुळं. आता तुम्ही विचार करा, 6-6, 7-7 बैल प्रत्येक माणूस सांभाळतो. आज 6-7 वर्षापासून आम्ही सांभाळतो आहे बैल, पण शर्यत ही काय कोर्टाकडून परमिशन नसल्यामुळं चालू होत नाही आहे. पेटा संस्थावाल्यांनी त्यामध्ये हस्तक्षेप करून मोठं खंडन आणलेलं आहे. आपण देशी गाईचा विषय घेतला तर देशी गाईपासून जो वळू तयार होतो म्हणजे आपण ज्याला खिलार म्हणतो, खिलारचं म्हणजे देशी वंशावळ, खिलारचं प्रोडक्शन हा बैल पाळण्यासाठी त्याचा उपयोग होतो. आणि बैलगाडा चालू झाला तरच आपल्याला देशी गाईंपासून मिळणारा खोंड हा बघायला भेटेल. नाही तर कालांतराने बैल हा प्राणी म्हणजे फक्त चित्रात दिसण्यापुरता बैल राहीन ह्या गोष्टीचं म्हणजे अतिशय दुर्दैव आहे. आत्ता सगळ्या संस्थांनी पूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन चालू आहे बैलगाडा सुरू करण्यासाठी. त्याच्यात आम्ही पण मोठ्या प्रमाणात सक्रिय झालेलो आहे म्हणजे ते चालू व्हावा. आणि बैल हा म्हणजे एकदम जिव्हाळ्याचा विषय आहे शेतकऱ्याचा. आणि गाडे चालू झाले तर आणखी पुढच्या वर्षी मोठ्या प्रमाणात आम्ही बैलपोळा हा साजरा करू. वर्षाप्रमाणे सुप्रभात दूध फार्म हा वेगवेगळ्या पद्धतीने पोळा साजरा करत असतो. गेल्या प्रमाणात कोरोनाची पूर्ण जगभर महामारी पसरली होती, त्यावेळेस आपण बैलांवर सगळं तसं रंगोरंगोटी करून कोरोनाचा संदेश लोकांपर्यंत पोहोचवला होता. पण आमच्या शेतकरी मित्रांचा सगळ्यात जिव्हाळ्याचा प्रश्न म्हणजे बैलगाडा हा. आणि बैलगाडा यावर्षी बंद असल्यामुळे आम्ही प्रत्येक बैलावर पेटा हटवा, बैल वाचवा, आपली मराठी अस्मिता, शेतकऱ्याचा जिव्हाळ्याचा प्रश्न वाचवा हा संदेश सगळ्या शेतकऱ्यांना पोहोचवणार आहे. आणि मी डागवले परिवाराच्या वतीने व आमच्या सुप्रभात दूध फार्मच्या वतीने पूर्ण तमाम शेतकरी बांधवांना बैलपोळ्याच्या खूप खूप शुभेच्छा. ओके. ब्युरो रिपोर्ट, एटीव्ही न्यूज, अहमदनगर.